नमस्कार मित्रो आपल्या या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे अजून जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करून या चॅनलला सबस्क्राईब करा आज मी आपणास महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत मिळणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना जसे की नाडेप कंपोस्टिंग गांडूळ खतखड्डा वैयक्तिक शौचालय बांधणे जनावरांचा गोठा बांधणे शेळीपालन शेड बांधणे कुक्कुटपालन शेड बांधणे रेशीम उद्योग शोषखड्डा बांधकाम वीर पुनर्भरण करणे शेत बंदस्ती करणे फळबाग लागवड पाण्यासाठी खड्डा मत्स्य व्यवसाय ओटे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा आणि अर्जाचा नमुना याबद्दल या, या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगणार आहे तरी व्हिडिओ शोपर्यंत जरूर पहा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पाहतात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी अर्जाचा नमुना या ठिकाणी पहा आपण ज्या दिवशी सदरचा अर्ज करणार आहात ती तारीख या ठिकाणी नमूद करा या ठिकाणी पहा प्रति माननीय सरपंच ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक ग्रामपंचायत या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतीचे नाव लिहा तालुक्याचे नाव लिहा जिल्ह्याचे नाव या ठिकाणी लिहा त्यानंतर पहा उजव्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी आपला आयडेंटिटी साईजचा फोटो चिटकवा त्यानंतर पहा अर्जदाराचे संपूर्ण नाव या ठिकाणी अर्जदाराने आपले संपूर्ण नाव लिहा राहणार आपल्या गावचे नाव तालुक्याचे नाव आणि या ठिकाणी आपले जिल्ह्याचे नाव नमूद करा या ठिकाणी आपला मोबाईल नंबर लिहा त्यानंतर पहा कोणत्या कामासाठी अर्ज केला आहे निवडलेल्या कॉलमच्या कॉलममध्ये अशी खून करावी यानंतर पहा अनुम क्रमांक कामाचा प्रकार कामाचे प्रमाण अंदाजित रक्कम कार्यान्वित यंत्रणा आणि निवडलेले काम या योजनेपैकी कोणत्याही योजनेचा लाभ घ्यावायचा असेल तर प्रत्येक योजनेसाठी स्वतंत्र अर्ज करणे बंधनकारक आहे एक नंबर पहा नाडेप कंपोस्टिंग यासाठी अंदाजित रक्कम आहे दहा हजार सातशे रुपये कार्यान्वित यंत्रणा आहे ग्रामपंचायत तालुका कृषी कार्यालय त्यानंतर पहा गांडूळ खत खड्डा अंदाजित रक्कम आहे अकरा हजार पाचशे वीस रुपये कार्यान्वित यंत्रणा आहे ग्रामपंचायत तालुका कृषी कार्यालय तीन नंबर पहा वैयक्तिक शौचालय बांधणे एच्या यादीनुसार प्रलंबित लाभार्थी अंदाजित रक्कम आहे बारा हजार रुपये कार्यान्वित यंत्रणा आहे ग्रामपंचायत त्यानंतर पहा चार नंबर गाय म्हैस गोट्याचे कॉन्क्रिटीकरण मूत्रसंचय गव्हाण व छत बांधकाम करणे सहा जनावरांसाठी अंदाजित रक्कम आहे सत्तर हजार रुपये कार्यान्वित यंत्रणा आहे ग्रामपंचायत त्यानंतर पहा पाच नंबर शेळीपालन शेड अंदाजित रक्कम आहे पस्तीस हजार रुपये कार्यान्वित यंत्रणा आहे ग्रामपंचायत सहा नंबर पहा कुक्कुटपालन शेड शंभर पक्षांना रक्कम रुपये चाळीस हजार आहे कार्यान्वित यंत्रणा आहे ग्रामपंचायत त्यानंतर पहा सात नंबर रेशीम उद्योग तुती लागवड व कीटक संगोपन गृह बांधकाम किमान क्षेत्र झिरो पॉईंट चाळीस आर साठी दोन लाख ब्याऐंशी हजार रुपये कार्यान्वित यंत्रणा आहे जिल्हा रेशीम कार्यालय पुणे आठ नंबर पहा शोषखड्डा नांदेड पॅटर्न पंचवीसशे सहासष्ट रुपये कार्यान्वित यंत्रणा आहे ग्रामपंचायत नऊ नंबर पहा वीर पुनर्भरण अंदाजित रक्कम आहे बारा हजार रुपये कार्यान्वित यंत्रणा आहे ग्रामपंचायत तालुका कृषी कार्यालय दहा नंबर पहा शेती बांध बंदिस्ती अंदाजित रक्कम आहे दहा ते चौदा हजार जमीन प्रकारानुसार कार्यान्वित यंत्रणा आहे ग्रामपंचायत तालुका कृषी कार्यालय अकरा नंबर पहा फळबाग लागवड आपण ज्या फळाची लागवड करणार आहात त्या फळाचे नाव या ठिकाणी लिहा आपण जेवढ्या फळझाडांची जे लागवड करणार ती संख्या या ठिकाणी नमूद करा जेवढ्या क्षेत्रावरती लागवड करणार आहात ते क्षेत्र या ठिकाणी नमूद करा अंदाजित रक्कम फळांच्या प्रकारानुसार आहे कार्यान्वित यंत्रणा आहे तालुका कृषी कार्यालय बारा नंबर पहा संजीवक किंवा अमृत पाण्यासाठी खड्डा अंदाजित रक्कम आहे दोन हजार रुपये कार्यान्वित यंत्रणा आहे ग्रामपंचायत तालुका कृषी कार्यालय तेरा नंबर पहा मत्स्य व्यवसाय ओटे कार्यान्वित यंत्रणा आहे ग्रामपंचायत टीप पहा वरीलप्रमाणे एका कामासाठी एकच फॉर्म भरण्यात यावा तीन नंबर पहा लाभार्थीची पात्रता खालील प्रवर्गातील आहे काय असल्यास बरोबर अशी खून करा प्रवर्गानुसार त्यासंबंधी कागदपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे एक नंबर पहा अनुसूचित जाती दोन नंबर अनुसूचित जमाती तीन नंबर भटक्या जमाती एन टी चार नंबर भटक्या विमुक्त जाती पाच नंबर दारिद्रशेखालील व इतर कुटुंब सहा नंबर महिला प्रधान कुटुंब सात नंबर शारीरिक अप अपंगत्व प्रदान असलेले कुटुंब आठ नंबर भूसुधार योजनेचे लाभार्थी नऊ नंबर इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी दहा नंबर अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी अकरा नंबर पहा कृषी कर्जमाफी योजना दोन हजार आठनुसार अल्पबोधारक शेतकरी नऊ नंबर पहा लाभार्थी अल्पबोधारक व सीमांत शेतकरी आपण ज्या प्रवर्गातील आहात त्या प्रवर्गासमोर बरोबर अशी खून करा चार नंबर पहा लाभार्थीच्या नावे जमीन जागा आहे काय या ठिकाणी होय असे नमूद करा असल्यास सोबत सात बारा आठ व ग्रामपंचायतीचा उतारा जोडावा भूमिहीन शेतकऱ्यांसाठी ग्रामपंचायत नमुना नंबर आठ जोडावा पाच नंबर पहा लाभार्थी सदरगावचा रहिवाशी असल्याबाबत दाखला जोडलेला आहे काय या ठिकाणी होय म्हणा असल्यास सोबत रहिवाशी स्वयंघोषणापत्राचा दाखला जोडावा सहा नंबर पहा लाभार्थी आधार कार्ड व बँक पासबुक झेरॉक्स प्रत जोडले आहे काय होय या ठिकाणी टिक करा सात नंबर पहा लाभार्थीने निवडलेले काम हे लाभार्थी रहिवाशी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये येते काय या ठिकाणी होय असे नमूद करा आठ नंबर पहा सदर अर्जसोबत कामाच्या प्रकारानुसार संबंधित कामासंबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक राहतील नऊ नंबर पहा अर्जदार कुटुंबातील अठरा वर्षावरील सदस्यांची संख्या पुरुष स्त्री एकूण या ठिकाणी आपल्या कुटुंबातील अठरा वर्षावरील सदस्यांची संख्या नमूद करा त्यानंतर पहा मी स्त्री या ठिकाणी अर्जदारने आपले संपूर्ण नाव लिहा घोषित करतो करते की मी योजनेअंतर्गत नोंदणीकृत मजूर असून मी कुटुंबासह प्रस्तावित कामावर देयदराने अकुशल काम करण्यास तयार आहे तसेच मी वर नमूद केलेली माहिती माझ्या समजुती व माहितीप्रमाणे बरोबर आहे सदर योजनेचा गैरउपयोग केल्यास किंवा वर नमूद केलेला तपशील खोटा निघाल्यास राज्य केंद्र शासनाने ठरवलेली वसुली करून घेण्यास माझी पूर्ण संमती आहे या ठिकाणी पहा अर्जदाराची सही डाव्या हाताचा अंगठा या ठिकाणी अर्जदाराने आपले संपूर्ण नाव लिहा आणि या ठिकाणी आपली स्वाक्षरी करा सोबत पहा कोणती कागदपत्र जोडावी लागणार आहेत एक नंबर पहा कुटुंब ओळखपत्र जॉब कार्ड ऑनलाईन फोटोकॉपी दोन नंबर पहा आठ सात बारा उतारे तीन नंबर ग्रामपंचायत नमुना आठचा उतारा चार नंबर पहा आधार कार्ड झेरॉक्स पाच नंबर पहा बँकेचे पासबुक त्यानंतर पहा प्रति विषय महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजना अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या सामूहिक कामाच्या बाबत सदरचा अर्ज हा आपली ग्रामपंचायत भरून देणार आहे त्यानंतर या ठिकाणी माननीय सरपंच ग्रामपंचायत यांची सही शिका येईल या ठिकाणी माननीय ग्रामविकास ग्रामसेवक यांचा सही शिका येईल छाननीपत्र सदरचे छाननीपत्र हे पंचायत समितीचे अधिकारी छाननी करणार आहेत या पद्धतीने सदरचा परिपूर्ण असा अर्ज भरून आपण सदरचा अर्ज हा आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जमा करण्याचा आहे जर आपणास या अर्जाचा नमुना हवा असल्यास याची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून आपण हा अर्जाचा नमुना डाउनलोड करून घेऊ शकता जर आपणास हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद